उद्धव ठाकरेंनी 40 बंडखोर आमदारांना शह देण्यासाठी जशी तयारी केली आहे तशीच आता 12 खासदारांना शह देण्यासाठी सुद्धा तयारी केली आहे. हा ठाकरेंचा मिशन 12 प्लॅन काय आहे तो पाहूया. 48 लोकसभा मतदारसंघ 12 खासदारांची बंडखोरी. ठाकरेंकडे उरले 6 खासदार. पण याच 6 खासदारांवरून उद्धव ठाकरेंना भरारी घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा केंद्रात ठाकरेंची ताकद दाखवून द्यायची आहे. आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका आणि आजी माजी आमदार खासदारांच्या बैठकांचा सपाटा लावला. बंडखोर खासदारांच्या विरोधात रणनीती आखायला ठाकरेंनी सुरुवात केली. त्यापैकी हिंगोलीचे हेमंत पाटील, यवतमाळ वाशिमच्या भावना गवळी, शिर्डीचे सदाशिव लोखंडे, मावळचे श्रीरंग बारणे आणि रामटेकचे कृपाल तुमाने यांच्या विरोधातली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुका जेव्हा लागतील, शिवसेना इज ऑलवेज ऑन टोज असं म्हणतात, ते 12 खासदार जरी असले तरी आम्हाला त्याची काही चिंता नाही ना. तुम्ही तुमचा मार्ग निवडला, या शिवसेनेचे जागा आहेत त्या, शिवसेना तिथे शिवसेनेचा खासदार आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथं 12 च्या 12 उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवड आणणार. मला तरी वाटतं आता उमेदवार शोधायच्या भानगडीत न पडता आपण काँग्रेस राष्ट्रवादीच्या चिन्हावरच निवडणुका लढण्याची गरज आहे. अहो, पूर्वी एका जागेकरता 4-4 उमेदवार इच्छुक असायचे, 5-5, 10-10 उमेदवार इच्छुक असायचे आणि आत्ता तुम्हाला एकही उमेदवार सापडत नाही आहे. काय परिस्थिती आणलेली आहे तुम्ही या शिवसेनेची, शोकांतिका केलेली आहे. विरोधकांना ताकद देणे, काही माजी खासदार आणि आमदारांना रसद पुरवणे, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात टीम तयार करणे, गटप्रमुखापासून नेत्यांपर्यंतची फळी तयार करणे, जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखाला जबाबदारी देणे अशी रणनीती आखली गेली आहे. याआधी उद्धव ठाकरे भाजपच्या साथीनं लोकसभा निवडणूक लढले आहेत, त्यामुळे आतापर्यंतच्या विजयात भाजपचाही वाटा होता. पण यंदाची लोकसभा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत लढणार की स्वबळावर हा सस्पेन्स कायम. बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे, दोघांच्याही राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा बंडखोरी झालेली पाहायला मिळालेली आहे. यावेळेला तर उद्धव ठाकरेंची 40 आमदार आणि जवळपास 12 खासदारांनी साथ सोडत एकनाथ शिंदेना साथ दिलेली आहे. या सगळ्यांचा समाचार उद्धव ठाकरे आता निवडणुकीच्या आखाड्यात घेण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठीच 12 बंडखोर खासदारांच्या विरोधात त्यांनी रणनीती आखलेली आहे. त्यामुळे या 12 खासदारांच्या विरोधात नेमके कोणते उमेदवार आणि किती ताकदवार उमेदवार देत आहेत हे येणाऱ्या काळातच कळेल. कॅमेरा पर्सन रुपेश शिराळसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.